येवकार ह्या व्हिडियोन आमी जाणून घेवया सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ह्याच्या बद्दल. सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ह्याच्या बद्दल जाणा जावच्या पहिली हांव गृहीत धरतां तुमकां लॉ ऑफ मास एक्शन, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिसोसिएशन कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन, मोल्स पर लिटर किंवा ग्रॅम्स पर लिटर, खुबशे फॅक्टर जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन एका इफेक्ट करतात. तसेच सॅच्युरेटेड सोल्युशन ह्याच्या बद्दल खबर असा. हे सगळे एक्सप्लेनेशन हांवें ह्या दोन बुकांतल्यान, म्हणल्यारच एसेन्शियल ऑफ फिजिकल कॅमिस्ट्री आणि ॲटकिन्स फिजिकल कॅमिस्ट्री ह्या बुकांतल्यान घेतला. तुमकां चड माहिती जाय जाल्यार हे दोनूय बूक तुम्ही वाचू शकता. तर आमी आतां जाणून घेवया सोल्युबिलिटी म्हणल्यार कितें तें. आयोनिक सबस्टन्स जसो सोडियम क्लोरायड, म्हणल्यारच मीठ उदकांत घातलें की तें कंप्लिटली डिसोसिएट जाता. पूण जेन्ना स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, म्हणल्यारच जें पुराय डिझॉल्व जायना, जशें की सिल्वर क्लोरायड, जेन्ना आमी सिल्वर क्लोरायड उदकांत घालतले तेन्ना सिल्वर आयन्स आनी क्लोरायड आयन्स उदकांत खूब कमी प्रमाणांत येतले. आनी चडशे सिल्वर क्लोरायड आसा ते उदकांत तशेंच उरतले, म्हणल्यारच ते डिझॉल्व जायना आसतना उरतले. सोल्युबिलिटी म्हणल्यार कितलो सबस्टन्स, जशे ह्या उदाहरणांत सिल्वर क्लोरायड उदकांत डिझॉल्व जाले जेन्ना आमी तेजे एक सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केले. सोल्युबिलिटीच्या जाग्यार आमी चड फ्रिक्वंटली मोलर सोल्युबिलिटी अशे उतर किंवा टर्म वापरतात. मोलर सोल्युबिलिटी म्हणल्यार कितले मोल सबस्टन्स एक लिटर उदकांत डिझॉल्व जाता जेन्ना तेजे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केल्ले जाता. आतां आमी जाणून घेवया सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणल्यार कितें तें. परत सिल्वर क्लोरायडाचें उदाहरण घेवया. सिल्वर क्लोरायड जेन्ना उदकांत घालता तेन्ना चडशे सिल्वर क्लोरायड तशेंच उरता आनी खूब कमी प्रमाणान तें डिझॉल्व जाता. तर आमी हेजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, म्हणल्यारच ह्या रिएक्शनाचे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के अशे तरेन बरोवंक शकतात. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के म्हणल्यार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, सिल्वर आयन्स आनी क्लोरायड आयन्स हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, डिवायड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणल्यार सिल्वर क्लोरायड आनी उदक. आतां आमी जाणात की चडशे सिल्वर क्लोरायड आनी उदक हे खूब प्रमाणांत आसा आनी चडशे सिल्वर क्लोरायड हे अनडिझॉल्व्ड आसता, म्हणूनच ते आमी कॉन्स्टंट, म्हणल्यारच तेतून कांय बदल जायना अशें म्हणू शकतात. म्हणून आमी एक नवीन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KSP बरोवंक शकतात. तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिल्वर आयन मल्टीप्लाय बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरायड आयन्स. हातून युनिट आमी मोल्स पर लिटर असो घेवपाक जाय. KSP जे पळय कॉन्सन्ट्रेशन टर्म्स रिफर केल्ली आसात तेंचे युनिट मोल्स पर लिटरान आसपाक जाय. आनी हो नवो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणल्यारच सोल्युबिलिटी प्रॉडक्ट.
तर सोलुबिलिटी प्रॉडक्ट म्हणल्यार प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन जो मोल्स पर लिटरान आसता एक सॅच्युरेटेड सोल्युशनाचो आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचराचेर. आता मुखार हे सारखे कळपा खातीर आमी एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. सांगपाचे उरले म्हणल्यार केएसपी हो एक कॉन्स्टंट आणि एट 25 डिग्री म्हणजे 25 डिग्री टेम्परेचराचेर हो सिल्वर क्लोरायडाक 1.8 × 10⁻¹⁰ म्हणल्यार तुम्ही समजू शकता की हो खूपच लोअर व्हॅल्यू आसा. तर आमी एक प्रॉब्लेम सॉल्व करूया हे सगळे सारखे कळपा खातीर. तर प्रॉब्लेम असो आसा, आमकां सोलुबिलिटी प्रॉडक्ट सोदपाक जाय बेरियम सल्फेट ह्या कंपाउंडाचो. तुम्ही सल्फेट टेस्ट केला आसतली आणि तुमकां खबर आसा की प्रेसिपिटेट उदकान येता म्हणल्यारच तो उदकान सोल्युबल ना. ताची सोल्युबिलिटी 2.33 × 10⁻¹⁵ ग्रॅम्स पर लिटर 25 डिग्री टेम्परेचर आसा. तशेंच ह्या कंपाउंडाचो मॉलिक्युलर वेट दिल्लो आसा जो 233 ग्रॅम्स असो आसा. तर आमी बेरियम सल्फेट जेन्ना उदकान घालतले तेन्ना बेरियम आयन्स आणि सल्फेट आयन्स उदकान हो खूप कमी प्रमाणान येतले. आमी म्हणू शकता की एक मोल बेरियम सल्फेट म्हणल्यार एक मोल बेरियम आयन आणि एक मोल सल्फेट आयन. आमकां बेरियम सल्फेटाची सोल्युबिलिटी ग्रॅम्स पर ml अशी दिला, तर आमी ती लिटर्स पर मोल कॅल्क्युलेट करपाक जाय. आमी ग्रॅम पर ml एका 1000 मल्टिप्लाय केलो जाल्यार ती आमकां लिटरान कळटा. म्हणल्यारच ग्रॅम्स पर ml जे आसा ते 1000 पटीन लिटरान आसा. मागीर आमी जे पळय ग्रॅम्स पर लिटर मेळ्ळा ते मोल्स पर लिटर काडूंक जाता. तर बेरियम सल्फेटाचो मॉलिक्युलर वेट आमी जेन्ना ह्या व्हॅल्यूक म्हणल्यार ग्रॅम्स पर लिटराक कडेन डिवायड करतले तेन्ना आमकां मोल्स पर लिटर हेतून कितले बेरियम सल्फेट आसा हे आमकां कळटले. आतां आमकां सोलुबिलिटी प्रॉडक्ट काडपा खातीर केएसपीचो फॉर्मुला घालून सोलुबिलिटी प्रॉडक्ट काडूं येता. तर बेरियम आयन्साचे कॉन्सन्ट्रेशन मल्टिप्लाय बाय सल्फेट आयन्साचे कॉन्सन्ट्रेशन म्हणल्यारच 1.0 × 10⁻³. कित्याक काय म्हणल्यार समज एक मोल बेरियम सल्फेट एक मोल बेरियम आणि एक मोल सल्फेट आयन्स दिता जाल्यार 1.0 × 10⁻³ मोल आमकां बेरियम सल्फेट 1.0 × 10⁻³ बेरियम आणि 1.0 × 10⁻³ सल्फेट दितलो. सो अशा तरेन आमी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फायंड आउट करपाक जाता. देव बरें करूं.